मी मीनल अरविंद राणे. सध्या मी ITM IHS कॉलेजमध्ये प्राचार्य या पदावर कार्यरत आहे. तसा माझा व्यवसायाचा प्रवास हा डिप्लोमा नर्सिंग या विषया यापासून सुरू झाला, तर तो अगदी PhD पर्यंत हा प्रवास मी केलेला आहे. आणि आज मला खरोखर अभिमान आहे की मी ह्या कॉलेजची प्राचार्य आहे. मी ह्याआधी अनेक गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये किंवा अनेक ठिकाणी मी काम केलेलं आहे, परंतु इथे काम करताना मला एक वेगळाच अनुभव, वेगळेच चॅलेंजेस मला इथे अनुभवायला मिळालेले आहे. खरं तर मी आधी परमेश्वराचे आभार मानेन की मी एक स्त्री आहे. आणि दुसरे मला आभार मानायचे वाटतात देवाचे, तर त्याने मला आई होण्याचे एक वरदान दिलेलं आहे. आणि हे वरदान खरोखरच की सगळ्यांच्या नशिबात कदाचित असतं, कदाचित नसतं, पण माझ्या नशिबात जे प्राप्त झालेले आहे त्यावरून मी एवढंच सांगेन की आयुष्यामध्ये आई ही काय असते हे फक्त आई झाल्यावरच अनुभवता येतं. कारण त्या मुलाला की पहिला स्पर्श जो आईचा असतो, तर अगदी म्हणजे त्या तेव्हा तिच्या भावना ह्या इतक्या अशा असतात की तुम्ही शब्दामध्ये सांगू शकत नाही. आणि त्यानंतर मग तिचा त्या मुलाला घेऊन तो तिचा प्रवास, त्या मुलाच्या जीवनाचा प्रवास आणि त्या आईचाही प्रवास सुरू होतो. मूल म्हणजे काय की एक मातीचा मिळालेला एक गोळा असतो, पण त्याचा आकार आता कसा द्यायचा, कुठे द्यायचा, इवन नुसतंच त्याची शारीरिक घडण नाही तर त्या मुलाची मानसिक घडण, सामाजिक घडण, ही सर्व घडण त्या आईवर अवलंबून असते. कारण शेवटी काय की एक उत्तम नागरिक हा समाजामध्ये मोठा करून समाजाला देणं ही एक मोठी जबाबदारी असते. कारण जेव्हा मला चांगलं आठवतं की जेव्हा अमिताभ बच्चनचे वडील हरिवंश राय यांना जेव्हा त्यांच्या मिसेसने जेव्हा म्हटलं की मैं तो कुछ भी नहीं करती, मैं सिर्फ घर में ही रहती हूँ, मैं कुछ भी नहीं करती, तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही फार मोठं कार्य केलेलं आहे की तुम्ही तुमच्या 3 मुलांना अशा प्रकारे घडवलेलं आहे की आज ते समाजामध्ये इतके उच्च पदावर आणि इतके समाजासाठी ते काहीतरी करू शकतात, इतके उपयोगी आहेत. तर आई ही अशी साधी नाही आहे, तर म्हणून आईचं तिथून प्रवास सुरू होतो. आणि अर्थात मग तिला अनेक अडचणी असतात, अनेक अडथळे असतात, पण त्या करताना तिला अनेक भूमिकेमधून जावं लागतं. आणि हे कुणीही नाकारणार नाही की अनेक भूमिका आई करू शकते, पण आईची भूमिका मात्र कोणीच करू शकत नाही. कारण तिचं जे हृदय आहे, तिचं जे मन आहे, हे कोणालाही म्हणजे सांगता येणार नाही. आणि जे परमेश्वरानं जे घडवलेलं आहे कदाचित त्यालासुद्धाही ते कधीच कळलं नसेल. कारण कदाचित तिच्या ओठावर मुलाला रागवल्याचं आपल्याला हे दिसेल, म्हणजे साधारण भाव दिसतील, परंतु तिच्या हृदयामध्ये त्या मुलाची काळजीच असते. कारण जेव्हा ती आई विचारते मुलाला की अरे बाळ तू संध्याकाळी किती वाजता येणार आहे, तर ती काळजीपोटी असतं. पण जेव्हा वडील विचारतात की तू किती वाजता येणार आहे, तेव्हा ते इन्व्हेस्टिगेशन असतं, हा तिथे फरक असतो. आणि ही आईची जी भावना आहे, मग तिला अनेक अडचणी असतात. कित्येक वेळेला आर्थिक अडचणी असतात, कित्येक वेळेला समाजाच्या अडचणी असतात, कदाचित तिचा सहप्रवासी, तिचा नवरा कदाचित तिच्यासोबत असतो, कदाचित तेही कदाचित काही कारणाने एकतर सोडून गेलेले किंवा आणखी काही कारणं घडतात, पण ती आपल्या मुलाला सोडत नाही, आपल्या मुलाला पाठीवर घेऊन जिथे जाईल तिथे ती जाऊन त्याला घडवते. आणि समाजामध्ये आज जे आपण काही मोठे मोठे ज्या व्यक्ती पाहतो, व्यक्तिमत्व पाहतो, भले ते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा अगदी म्हणजे आपले ज्योतिबा फुलेच असोत, ह्यांना कुणी घडवलं, यांना एका आईनेच घडवलेलं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांना कुणी घडवलं, त्या जिजाबाईंनीच घडवलेलं आहे. आणि या मातेचं आपण इतकं आभार मानले पाहिजे की आज त्याच्यामुळे आज आपण इथे उभो आहोत आणि आज आपलं अस्तित्व त्याच्यामुळे. तर प्रत्येक आईने आपल्यामध्ये जी सुप्त शक्ती आहे ती आधी ओळखता आली पाहिजे तिला. आणि नुसती ओळखून नाही तर ती सुप्त शक्तीचा तिने असा उपयोग केला पाहिजे की माझ्या मुलाला मी ह्या समाजामध्ये एक सुज्ञ नागरिक कसा करेल, की तो नागरिक म्हणजे की नुसताच नागरिक नाही तर त्याच्यापासून हा समाजाला कसा त्याचा उपयोग होईल हे महत्त्वाचं आहे. कारण मला चांगलं आठवतं की एकदा किर्लोस्करच्या म्हणजे आईने त्याला सांगितलं होतं लहानपणी की बघ बाबा, कारण किर्लोस्कर म्हणजे मराठी उद्योगातला हा एकमेव माणूस आपल्या डोळ्यासमोर त्यावेळेस होता, दुसरं कोणी नव्हतं. तिने एकच सांगितलं होतं आपल्या मुलाला, हे बघ तू, एकच माझी इच्छा आहे की तू लोकांकडे जाऊन नोकरी धंदा करणं मला आवडेल, नाही आवडणार असं नाही, परंतु मला असं वाटतं की तू अशी व्यक्ती असावी की तू लोकांना नोकरी देऊन त्यांच्या चुली चालवाव्यात, ही माझी इच्छा आहे जीवनामध्ये. आणि त्याला ते उमगलं आणि त्याने त्या पद्धतीने असं स्वतःला डेव्हलप केलं की खरोखरच त्याने एवढे कारखाने काढले आणि त्यांच्या कारखान्यात हजारो लोक आपलं पोट भरतात. तर ही जी आईची प्रेरणा असते ना, ही कुणीच देऊ शकत नाही, आणि तिलाच ते कळतं कसं द्यायचं ते. आणि हे करत असताना अर्थात मी माझं प्रोफेशन हे नर्सिंगमध्ये येतं, आणि नर्सिंग प्रोफेशन करत असताना आईचं हृदय तर होतंच होतं, पण नर्सिंग करत असताना त्या प्रोफेशनमध्ये तेही मी थोडं ओतलं. आणि नर्सिंगमध्ये ज्या काही गोष्टी शिकल्या त्याच्यामुळे माझं आई पण इतकं म्हणजे बल असं मी म्हणेन की घट्ट झालं की मी माझ्या 2 मुली होत्या, त्या दोन्ही मुलींना मी एवढंच सांगितलं, एवढंच शिकवलं की तुम्ही एकच जीवनामध्ये एकच प्रिन्सिपल ठेवा,
तुम्हाला लोकांचं बरं करता आलं खरंच करू नका, काही हरकत नाही, पण तुम्ही जीवनामध्ये एकच प्रिन्सिपल पाळा की कोणाच्याही पायामध्ये कोणाच्या वाटेमध्ये तुम्ही काटे टाकू नका, काटे होऊ नका. एवढं जरी प्रिन्सिपल तुम्ही पाळलं तरी खूप झालं, आणि तुम्ही तुमची जबाबदारी ओळखा. आणि खरोखर मी दोन्ही मुलींना उत्तम शिकवलं, दोन्ही मुली चांगल्या प्रकारे उत्तम डॉक्टर झाल्या, आपापल्या घरी आहेत त्या. पण हे करत असताना अर्थातच मला माझ्या आईचं मला तिथे सहकार्य लाभलं, कारण माझी आई अगदी अडाणी अंगठा बहादर आहे. आज तिचं वय 85 वर्षाचं आहे, पण तिने मला त्यावेळेस एवढंच सांगितलं होतं की मी शिकले नाही पण मी तुला शिकवलं. मी तुला का शिकवलं, कारण तुला दोन मुली झाल्या, ह्याचं दुःख न बाळगता मुलगा नाही हे कधी मनात आणू नको. ह्या दोन मुलींना तू मुलगा कर आणि हे तुझं चॅलेंज आहे आयुष्यातलं. आणि मी ते चॅलेंज स्वीकारलं आणि खरोखरच आईने आईला दिलं आणि ह्या आईने त्या आईला दिलं. पण जेव्हा मी नर्सिंगमध्ये गेले तेव्हा एखादं जेव्हा न्यूबॉर्न माझ्या हातात येत होतं तेव्हा मला असं वाटायचं की खरोखर हा माझा टच आहे आणि ही जन्म दिलेली आता ही नवीन माता आहे. तर ह्या मातेला मी एवढंच सांगायचे तिथे की हे तुझी देवाने दिलेली देणगी आहे, फूल आहे, बाई ह्याला सांभाळ. नुसतंच फूल नाही तर ह्याला समाजामध्ये एक मोठं असं सूर्यासारखा त्याला आकार दे. आणि त्यानंतर मग मी असं प्रवास करत असताना मी ह्या कॉलेजची प्राचार्य झाली. आणि तेव्हा पण मी बघितलं की अशी कितीतरी मुलं माझ्यासमोर स्टुडंट येत होते, त्यांना जेव्हा मेंटोरिंग केलं किंवा आपण जेव्हा त्यांच्या जवळ जात होतो असे काही त्यांच्या समस्या होत्या लर्निंगच्या बाबतीत, खूप काही पर्सनल होत्या, पण त्यासुद्धा सोडवताना मी एक शिक्षिका म्हणून मी नंतर उभी राहत होते, पण एक आई म्हणून आधी माझं हृदय तिथे मध्ये येत होतं. आणि असे कितीतरी उदाहरणं आहेत की जे म्हणजे मी सोडवले. आणि आज खरोखरच मला आनंद वाटतं की आज जेव्हा काही मुलं मला भेटतात तेव्हा ती म्हणतात मॅडम तुम्ही आहे म्हणून आज हे माझं जीवन आहे. हे जेव्हा मी ऐकते तेव्हा मला असं वाटतं की मी प्राचार्य म्हणून कदाचित कमी काम केलं असेल, पण ते प्राचार्य या पदावर असा मी आई म्हणून म्हणजे खरोखरच काहीतरी माझ्या हातून घडलेलं आहे. आणि मी देवाचे एवढे म्हणजे खरोखर आभार मानेन की त्याने मला करण्याची संधी दिली. नुसतीच संधी नाही तर मला बुद्धीही दिली, कारण मला बुद्धी होती, संधी होती, शिक्षण होतं, म्हणून आज मी करू शकलेलं आहे. आणि असे अनेक आयुष्य आज म्हणजे मी फुलताना घडताना मी पाहिलेलं आहे. आणि मला इतका आनंद होतो आज की मला एक जी शिक्षण मला मुळात मिळालं ती माझी आई, की ज्या बाईला खरोखरच मी सांगते अजूनही की अंगठा बहादूर होती ती, पण तिने अशा प्रकारे शिक्षण दिलं की त्या काळी म्हणजे जेव्हा माझा जन्म झाला की मुलीला बाहेर शिकायला पाठवणं हे एवढं काही कोणाला सहज रुचत नव्हतं, पण त्या काळी तिने मला सांगितलं की नाही तू जा. आणि नर्सिंगला पाठवणं महाराष्ट्रीयन लोकांमध्ये तर शक्यच नव्हतं, पण तिने सांगितलं तू नर्सिंगला जा, तुझी इच्छा आहे मी तुला सपोर्ट करते. आणि तिने मला हात धरून मला एका नर्सिंग कॉलेजमध्ये तिने नेऊन सोडलं आणि मला इथून तुझा प्रवास सुरू कर, काही नाही कुठलंही प्रोफेशन वाईट नसतं, इथे तू स्वतःला सिद्ध कर. आणि हे केवळ एका आईच्या प्रेरणेमुळे शक्य झालं. आणि असंच मला असं वाटतं मी सर्व मातांना हेच संदेश देईन की आपल्या मुलाचं तुमच्या आधी तुमची सुप्त शक्ती ओळखा. तुमच्या मुलांमध्ये तुम्ही कधी कम्पेअर करू नका की माझं ते मूल 70% आणलं माझं मूल आणि फक्त 50% आणलं, नाही असं नाही आहे. 70-50% तुमच्या मुलाचं कॅलिबर ठरत नाही, त्यावर त्याचं पूर्ण आयुष्य ठरत नाही. तुमच्या मुलाने 50% जरी आणले असेल तरी पण ते त्याने खरेपणाने आणलेले मेहनत करून आणले. तुम्ही हे बघा कुणाशी कम्पेअर करायची गरज नाही. आपल्या मुलावर आपलं मूल कोणाशीही आपण तिथे एका पारड्यामध्ये सगळे काही आपण ठेवू शकत नाही तिथे. तर तुमचं मूल हे तुमचं मूल आहे, तुमचं मूल हे तुमचं देणं आहे, तुमचं मूल हे तुमची संस्कृती आहे, तुमचं मूल हे तुमची घडवण आहे. आणि ते व्यवस्थित घडवा. भले तो मुलगा तुमचा समाजामध्ये उद्या मोठा डॉक्टर जरी झाला नाही पण तो एक चांगला नागरिक झाला असेल तर मी म्हणेन की खरंच आई म्हणून तुम्ही धन्य झालात आणि तुम्ही तुमचं कर्तव्य केलं आणि देवाने तुम्हाला जे वरदान दिलं ते तुम्ही पूर्णत एकदा सिद्ध केलं. एवढंच मी दोन शब्द सर्व मातांना सांगू इच्छित आहे. थँक्यू व्हेरी मच.